मॅन शंभर पूर्णांक सहा मेगाहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या सत्ता संघर्षावर चौदा फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे या संदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली शिवसेनेच्या ठाकरे गटानं हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे शिवसेनेत बंड विधानसभा अध्यक्ष निवड राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहे राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी वेतन सुधारणा समितीचा अहवाल स्वीकारला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय झाला बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड राज्य सरकारनं स्वीकारल्यानं पदांच्या वेतनातल्या त्रुटी दूर होणार आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा निकाल आज संकेतस्थळावर जाहीर केला यात एकूण दोनशे त्रेचाळीस उमेदवार पात्र ठरले आहे तीन ऑक्टोबरला या परीक्षा झाल्या होत्या मुलाखतीचं वेळापत्रक लवकरच जाहीर जाणार असल्याचं जा आयोगानं कळवलं आहे यंदाचा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार तिरुकुमार नटेशन यांना जाहीर झाला आहे कोविड महामारी दरम्यान श्रीलंकेत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचं काम त्यांनी केलं होतं याखेरीज भारत श्रीलंका परस्पर व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध सुदृढ करण्याच्या दृष्टीनं कार्य करत असतात यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या तीनशे एक चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली त्यात देशातल्या गंगूबाई काठियावाडी कंतारा द कश्मीर फाईल्स छेल्लो शो लास्ट फिल्म शो रॉकेट्री जंगल क्राय आणि इराबन निझल या चित्रपटांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहा ई कचरा सध्या सर्वत्र समस्या ठरतो आहे नागरिकांच्या घरी वर्षानुवर्ष ई कचरा तसाच पडलेला आहे यापासून संभाव्य धोका त्यांना लक्षात येत नाही नागपूर शहरातील ई कचऱ्याचं योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन करण्याची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोरीटेक्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मंगळवारी दहा मंगळवार दहा आणि अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजता विशेष ई कचरा संकलन मोहीम राबवण्यात येत आह विदर्भात थंडीचा कडाका कायम असून गोंदिया इथं आज सकाळी सर्वात कमी तापमान आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूरचं तापमान आज नऊ पूर्णांक दोन इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार